मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गंजमाळ झोपडपट्टीमध्ये सकाळी अचानक आग लागल्याने एकच धावपळ झाली आहे. या आगीत संपूर्ण झोपडपट्टी जळून खाक झाली. शेजारीच वाळलेल्या गवताचे मार्केट असल्याने आगीने लागलीच रौद्ररूप धारण केले. या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सकाळच्या सुमारास अचानक आगीचे मोठे धुर येताना दिसले. काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर ही आग भद्रकाली पोलीस ठाण्याशेजारील गंजमाळ झोपडपट्टीमध्ये लागली असल्याचं समजताच शहरातील सर्व भागाच्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी गेल्या आहेत. अग्निशामक दल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने झोपडपट्टीतील सर्व नागरिकांना भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये हलवण्यात आले आहे. त्याचबरोबर झोपडपट्टीतल्या इतर घरातील गॅस सिलेंडर पोलीस स्टेशनमध्ये सुखरूप आणण्यात आले आहे. मात्र आग लागलेल्या काही घरात अजूनही सिलेंडर असण्याची भीती आहे. सदर घटनेबाबत पोलीस आयुक्त जाणीवपूर्वक लक्ष देऊन होते. या प्रसंगी नाशिक मनपा आयुक्त यांनी सदर प्रकाराची माहिती दिली. आता अंदाज असा दिसतो की 100 घरांचं नुकसान झालं असेल आणि शेजारच्या शाळेमध्ये त्यांची निवाऱ्याची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेली आहे. त्यांना जितकी मदत करता येईल आपली ते आपण करू. बाकी इतर जी मदत असते आपत्ती निवारणमधनं त्यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो आहे मी. त्याचे पंचनामे वगैरे करून पुढचे त्यांना स्वतःच्या पायावरती परत उभं राहण्यासाठी काय मदत करता येईल ते जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून चर्चा करून ठरवता येईल. याबाबत खासदार हेमंत गोडसे व तसेच नाशिक मध्यचे आमदार देवयानी फरांदे यांनी देखील अधिक माहिती दिली. या भीमवाडीमध्ये जी काही भीषण आग या ठिकाणी लागली अद्याप त्याचं कारण या ठिकाणी कळलेलं नाही. परंतु जे काही या ठिकाणी नुकसान ज्या काही जवळजवळ 250 ते 300 कुटुंबाचं या ठिकाणी नुकसान झाल्याचा एक अंदाज वर्तवला जातोय. परंतु आता तात्पुरत्या स्वरूपामध्ये तातडीनं आपली भालेकर हायस्कूल असेल, पंचशीलची शाळा असेल, या ठिकाणी उर्दू हायस्कूल असेल, या ठिकाणी सर्वच ज्यांचं काही नुकसान झालेलं सगळ्यांना निवारा देऊन त्या ठिकाणी त्यांची जेवणाची सोय त्या ठिकाणी प्रशासनाने करण्याचं त्या ठिकाणी कबूल केलं आहे. आणि त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपाची ही मदत आहे. परंतु पुढे जाऊन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जी काही नुकसान त्या ठिकाणी झालेलं असेल तर निश्चितच ते त्यांना तातडीनं त्यांचा निवारा आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून त्यांना जी काही मदत जिल्हा प्रशासनाकडून मिळेल त्यासाठी देखील आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी प्रयत्न करू. आता तुर्तास महानगरपालिकेने भालेकर हायस्कूलमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि गोरगरिबांना ज्यांच्या झोपड्या जळालेल्या आहेत त्यांना मी आवाहन करू इच्छिते की कोणीही त्याच्या बाबतीमधनं खचून न जाता आपण सगळ्यांनी मिळून त्यांना मदत करू आणि त्याच्यात त्यांची घरं पुनश्च त्याची उभी केली जाईल. आणि माझी महाराष्ट्र शासनाकडे देखील मागणी आहे, माननीय कलेक्टरांची मी भेट घेणार आहे आणि आपत्ती निवारणाच्या ह्याच्यामधून जे काही आपण मदत आपण उभी करत असतो त्याच्यातनं सरकारने ह्या जळलेल्या झोपड्या ज्या आहेत ज्यांच्या त्यांच्यासाठी नियमानुसार जी काही मदत आहे ती मदत तातडीने घोषित करावी. जवळपास अशा पद्धतीने घरं जळून गेल्यानंतर मागच्या सरकारच्या कालावधीमध्ये आपण लोकांना मदत केलेली होती आणि आत्ता देखील सरकारने मदत करावी आणि सरकारच्याही पलीकडे जाऊन आम्ही देखील जे 150 झोपड्या जळालेल्या आहेत त्यांची घरं उभी करण्यासाठी त्यांचा संसार उभे करण्यासाठी सर्वोत्तपरी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कडून त्यांना मदत दिली. या आगीची भीषणता इतकी आहे की 2 किलोमीटर लांबवरून या आगीचे धुराचे लोळ दिसत आहे. एकूणच संचारबंदी त्यातच रमजान महिना आल्यामुळे आधीच पोलीस प्रशासनाची बंदोबस्तासाठी तयारी सुरू आहे तर दुसरीकडे आग लागल्यानं हजारो नागरिकांची पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, शहरे खतीफ हाफिज इसोमुद्दीन अश्रफी, नगरसेविका हिमलता पाटील, नगरसेविका समीना मेमन, माजी नगरसेवक संजय साबळे आदी दाखल झाले. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.